प्राण प्रतिष्ठा ही एक अशी प्रक्रिया आहे, एक जिवंत प्रक्रिया आहे. हे म्हणजे असं आहे, जर तुम्ही मातीला अन्नात रूपांतरित केलं तर त्याला आपण म्हणतो शेती. जर तुम्ही अन्नाला हाडामासांमध्ये रूपांतरित केलं त्याला आपण म्हणतो पचन. जर तुम्ही हाडामासांची माती केली तर त्याला आपण म्हणतो दहन. किंवा जर तुम्हाला हे हाडामासांचं शरीर किंवा अगदी एक दगडसुद्धा किंवा नुसती रिकामी जागा एका दैवी शक्यतेत रूपांतरित करता आली तर त्याला म्हणतात प्राणप्रतिष्ठा. आधुनिक विज्ञान तुम्हाला सांगतंय की हे सगळी एकच ऊर्जा आहे जी लाखो वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होते. जर हे खरं असेल तर ज्या कशाला तुम्ही ईश्वर म्हणता, ज्याला दगड म्हणता, ज्या कशाला पुरुष म्हणता, ज्याला स्त्री म्हणता, ज्याला जनावर म्हणता, ज्याला राक्षस म्हणता, ही सगळी एकच ऊर्जा आहे जी वेगवेगळ्या प्रकारे कार्य करते. तर हा फक्त तंत्रज्ञानाचा प्रश्न आहे. जर तुमच्याकडे आवश्यक तंत्रज्ञान असेल तर तुमच्या आजूबाजूची मोकळी जागा सुद्धा तुम्ही तिला दैवी उल्हासात रूपांतरित करू शकता. तुम्ही एक साधा दगडाचा तुकडा घेऊन सुद्धा त्यातून एखादी देवी किंवा देवता निर्माण करू शकता. तर हा प्राणप्रतिष्ठेचा चमत्कार आहे जो खास करून ह्या संस्कृतीमध्ये प्रचंड प्रमाणात ज्ञान जीवनाच्या या आयामाबद्दल हस्तांतरित केलं गेलं होतं. आणि ही सर्वात महत्वाची गोष्ट मानली गेली होती, कारण ह्यानं काही फरक पडत नाही की तुम्ही काय खाता, तुम्ही कोण आहात, तुम्ही किती वर्ष जगता, पण कधी ना कधीतरी ही गरज निर्माण होईल की तुम्हाला जीवनाच्या स्रोताच्या संपर्कात यायचं आहे. आणि जर ती शक्यता जगभर निर्माण केली गेली नाही तर शोध घेणाऱ्या प्रत्येक मनुष्यासाठी ती शक्यता उपलब्ध नसेल तर तो समाज अपयशी ठरलाय मनुष्यासाठी खरं कल्याण निर्माण करण्यामध्ये. कारण तुम्ही कुठल्या प्रकारच्या घरात राहता हे महत्वाचं नाहीये. तुमचं घर 10,000 स्क्वेअर फूट आहे का नाही का फक्त 1,000 स्क्वेअर फूट यानं तुमच्या आयुष्यात खरोखरच फरक पडणार नाहीये. पण तुम्ही प्राणप्रतिष्ठित जागेच्या सान्निध्यात आहात यानं तुमच्या आयुष्यात प्रचंड फरक पडणार आहे. तर आम्हाला ही शक्यता उपलब्ध करायची आहे, कारण हे माझं स्वप्न आहे की कुठल्या तरी दिवशी हे जग, संपूर्ण मानवता प्राणप्रतिष्ठित जागांमध्ये राहिली पाहिजे. तुमची घरं प्राणप्रतिष्ठित असली पाहिजे, तुमचे रस्ते प्राणप्रतिष्ठित असले पाहिजे, तुमचं ऑफिस प्राणप्रतिष्ठित असलं पाहिजे. तुम्ही जिथे कुठे वेळ घालवता त्या जागा प्राणप्रतिष्ठित असल्या पाहिजे. त्यामध्ये एक विशिष्ट सौंदर्य आहे. तुमची उत्क्रांती डार्विनने सांगितलेल्या मोजमापाप्रमाणे व्हायची गरज नाहीये. तुम्ही असंच उडी घेऊन पुढे जाऊ शकता जर तुम्ही प्राणप्रतिष्ठित जागी जगलात तर. नऊ ऑक्टोबरला ह्या वर्षी आम्ही आधीच घोषित केलंय नागप्रतिष्ठा. बंगलोरच्या केंद्रामध्ये पहिली प्राणप्रतिष्ठा जी होणार आहे ती आहे नागाची. तुम्ही नागाची प्रतिमा पाहिली असेल योग केंद्रामध्ये. योग केंद्रामध्ये जो आहे तो प्राणप्रतिष्ठित नाही आहे, कारण तो भौमितिक दृष्टीनं अशा ठिकाणी ठेवला आहे की ते 3 घट्ट केलेल्या पाऱ्याचे जे लिंग आहेत त्याच्या ठीक मागे आणि ध्यानलिंगसुद्धा त्याच्या सरळ रेषेत आहे, त्यामुळे तो स्वतःहून वाढेल. पण बंगलोरच्या नागाच्या आतमध्ये घट्ट केला गेलेला पारा आहे. ही एक परिपूर्ण प्राणप्रतिष्ठा आहे. नाग खूप महत्वाचा आहे ज्याला आपली बोधशक्ती वाढवायची आहे त्याच्यासाठी. आज जर तुम्ही पाहू शकत असाल, अगदी तुमचे भौतिक डोळेसुद्धा म्हणतो मी, जर तुम्ही 50% आणखी चांगलं बघू शकलात, जर तुम्ही 50% आणखी चांगलं ऐकू शकलात, गंध चव स्पर्श या संवेदना 50% आणखी चांगल्या झाल्या तर तुमचं आयुष्य खूप वृद्धिंगत झालं असेल की नाही. जरी हे फक्त भौतिक असलं तरी हो, तर जर तुम्ही असं पाहू शकलात आणि जाणवू शकलात अशा गोष्टी ज्या भौतिकतेच्या पलीकडच्या आहेत, तेव्हा जीवनात प्रचंड वृद्धी होते. हे काही प्रवचन ऐकून होत नाही, माहिती गोळा करून होत नाही, माहितीचं उलट ओझं होतं कालांतरानं. जाणीव
तर म्हणूनच पहिली गोष्ट जी आम्ही निर्माण करतोय ती म्हणजे नागदेवता।